डॉक्टर त्या वजायनामध्ये खूप दुखत हो। आगाग होते जळजळ होते लघवी करायला त्रास होतो आणि दरवेळेला सेक्स केलं की के इन्फेक्शन होतं असं का बरं होतंय मला ऐकून घेऊया या एपिसोड मध्ये मेनोपॉज नंतर होणाऱ्या सेक्स आणि रिलेटेड प्रॉब्लेम्स स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी वी व्ही वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड्स ग्रेट मेनोपॉज म्हणजे नेमकं काय त्यात का होणारे त्रास आणि त्याच्या वायाचे टप्पे अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण मेनोपॉज या एपिसोडमध्ये चर्चा केली तर या एपिसोडमध्ये आणखी एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत की मेनोपॉज नंतर बायकांचं सेक्स लाईफ संपतं का हा खूप मोठा गैरसमज आहे तर नेमकं का तथ्य काय आहे आणि मेनोपॉज नंतर सेकंड इनिंग कशी फुलवता येते परत सेक्सची या सगळ्या विषयी मॅडम आपण गप्पा मारणार आहोत सो निलिमा मॅडम पहिला प्रश्न तोच येतो की मेनोपॉज नंतर सेक्स लाईफ किंवा कामेच्छा कमी होते असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा योनी मार्गाची समस्या अनेक बायकांना आणि त्याच्यामुळे सेक्स हा पेनफुल झाल्यामुळे करायची टेंडन्सी वाढते का मेनोपॉज मध्ये होणारे खूप सगळे चेंजेस बद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो त्याच्यामध्ये फिजिकल चेंजेस असतात सायकोलॉजिकल असतात आणि जेनेटल चेंजेस असतात त्यामुळे फक्त मार्गाचा कोरडेपणा जर प्रॉब्लेम असला असता तर लुब्रिकंट वापरून तो ओव्हरकम करता आला असता ना पण तसं होत नाही मेनोपॉज तो प्रीमेच्युअर मेनोपॉज असो अर्ली असो रेग्युलर मेनोपॉज असो त्याचा जो बेसिक प्रॉब्लेम असतो की ते आपल्या शरीरामधले इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन असतं ते कमी होत असतं एका स्त्रीच्या शरीरामध्ये अगदी केसाच्या टोकापासनं पायाच्या नखापर्यंत प्रत्येक सेल इस्ट्रोजनला रिस्पॉन्ड करत असतं त्याच्यामधले आपले जे काही महत्वाचे सेन्सरी ऑर्गन्स असतात आपलं सेन्स ऑफ स्मेल आहे टेस्ट आहे आपली स्किनची जी सेन्सिटिव्हिटी आहे झोन्स ची सेन्सिटिव्ह आहे निपल्सच्या आजूबाजूची कानाच्या पळीची मानेच्या बाजूची कमरेची मग जेनेटल्सची क्लिट्रिसच्या आजूबाजूची आणि लेबिया वल्वा इनर थायज हे सगळे जे एरोजिनस झोन्स आहेत त्याची सेन्सिटिव्हिटी पण चेंज होत होत असते जेनेटल्स म्हणजे लघवीची जी नळी असते लघवीच्या नळीच्या आजूबाजूची जागा असते लघवीची पिशवी असते क्लिट्रिसची आजूबाजूची जागा असते लेबिया असते त्याचे जे सिक्रिशन्स असतात वजायनाचे जे मॉइश्चर असतं ते चेंज झाले तिथे जे जंतू नॉर्मल ऑर्गॅनिझम्स असतात ते चेंज झालेले असतात तर एनस म्हणजे संडासाची जी नळी असते त्याच्या आजूबाजूची स्किन ती पण पातळ होते इझिली डॅमेज होते तर ह्या सगळ्या चेंजेसमुळे घडणारे आपले जे सेक्श्युअल एक्सपिरियन्स असतो पूर्ण तो चेंज होत असतो आणि ह्याचा जो इफेक्ट असतो तो आपल्या मेंटल Well वरती पण असतो त्यातून जे सायकोलॉजिकल चेंजेस असतात मॅनोपॉजचे जे काही फिजिकल चेंजेस असतात म्हणजे अंग दुखणं आहे मसल पेन आहे जॉईंट पेन्स आहेत मग आपण म्हणतो तसं इन्फेक्शन आहेत रिकरंट किंवा डिप्रेशन आहे ॲन्झायटी आहे झोप न लागणं आहे हॉट फ्लॅशेस आहेत या सगळ्या चेंजेसमुळे जे अडथळे येतात कुठल्या सेक्शुअल एक्सपिरियन्समध्ये त्याच्यामुळे सुद्धा सेक्शुअल एक्सपिरियन्समध्ये इंडल्ज करायचं जे प्रेफरन्स असतं ते चेंज होत असत आणि बऱ्याच बायकांना हे जे इव्हेंट्स घडतात हे एक शॉक म्हणून येतात काही बायकांचं काय होतं की पिरियड्स खूप हेवी आहेत म्हणून किंवा लघवीचा त्रास होतो म्हणून किंवा आता डायबेटीस झालं म्हणून किंवा इतर कारणं झाली म्हणून किंवा अंग दुखते म्हणून मी खूप थकले म्हणून आता मुलांचे डबे बनवायचे त्यांचं कॉलेज आहे म्हणून किंवा आता मुलाचं लग्न आहे मुल मग घरी पाहुणे आले म्हणून ह्या कारणामुळे सेक्स पोस्टपोन केलं जातं सारखं डिले केलं जातं महिन्यातनं ते एकदाच करतो किंवा तीन महिन्यातनं एकदाच करतो मग तेव्हा दुखायला लागलं म्हणून सोडून दिलं नवऱ्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन सुरू झालं त्यांना हार्ट अटॅक आला ते पडले ॲक्सिडेंट झाला हे झालं ते झालं त्यामुळे काय होते की सेक्शुअल रिलेशनशिप ही पार्क केली जाते की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही सेक्शुअल हेल्थकडे पण दुर्लक्ष केलं जातं आणि ह्या सगळ्या कारणांमुळे असं एक अजम्पशन होतं की बाबा आता आपलं वय झालंय आता सेक्समध्ये इंडल्ज करायची गरज नाही ह्याला जर तुम्ही सोशिओ कल्चरल नॉर्म्स ॲड केले म्हणजे आज ज्या पद्धतीने आपण बाई कुठल्या बाईकडे बघतो नव्हान तिने लग्न केलेलं मं, असावं मग गळ्यात मंगळसूत्र असावं चार पोरं असावी हेच तिचा रोल आहे मग तिची ड्युटी काय आहे तर सेक्शुअल फंक्शन सॅटिस्फाय करणं नवराला हवं तेव्हा तिने रेडी असणं किंवा नसणं आणि मग जेव्हा डिवोर्स होतो सेपरेशन होतं किंवा विडोहुडी येते तेव्हा तिने पूर्ण स्वतःला बंद करून ठेवणं अनलेस शी इज मॅरिड अगेन म्हणजे एकट्या स्त्रीला काही सेक्शुअल फिलिंग्स डिझायर्स वॉन्ट्स प्रेफरन्सेस आहेत हे ॲक्सेप्टच केलं जात नाही सोसायटीजमध्ये आणि जर ऍक्सेप्ट केलं तर त्याच्यामध्ये काहीतरी रुल्स आणि कंडिशन ऍड होतात करेक्ट तुम्ही बोलताना महत्वाचा मुद्दा म्हणलात की एका ठराविक एज नंतर सेक्शुअल रिलेशन हे पार्क केलं जातं तर ते होऊ नाही म्हणजे सायकोलॉजिकल कारण तुम्ही सांगितलीत की मेनोपॉज मध्ये बरेच फेस करायला लागतात तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हार्मोनशी उलता पालत आहे तर त्याचा त्रास कमी व्हावा किंवा त्याचा थेट सेक्सवर परिणाम होऊ नाही म्हणून प्रत्येक बाईनी काय काळजी घ्यायला हवी तब्येतीची म्हणून एक तर अवेअरनेस आणि एज्युकेशन आहे की अगदी टीनेज पासन की हॉर्मोन्सच्या अप्स अँड डाउन्स होत असतात आणि हा जो डिफरन्स आहे बायकांमध्ये पुरुषांचा की पुरुषांचे जे हॉर्मोन लेवल्स असतात ते बऱ्यापैकी स्टडी असतात बायकांचे जे हॉर्मोन लेवल्स असतात ते प्रत्येक सायकलमध्ये अप अँड डाऊन होत असतात आणि विदिन द सायकल सुद्धा अप अँड डाऊन होत असतात ह्याची जाण घेऊन लक्षात येणं की ह्याचा इन्फ्लुएन्स तुमच्या मेंदूवरती होत असतो तुमच्या सेक्शुअल <laughs> फंक्शनवरती प्रेफरन्सेसवरती चॉईसेसवरती होत असतो आणि ह्या ह्यासाठी आपण पूर्वी एक बुक पण सजेस्ट केलेला आपल्या रिडर्सना द फिमेल ब्रेन म्हणून लुएन ब्रेझेंडिनचं खूप छान पुस्तक आहे तसंच एक मेल ब्रेन म्हणून तिचंच पुस्तक आहे हे जरूर आपल्या लिसनर्सनी वाचावं किंवा ऐकावं वा, वा, ऑडिबल वरती पण हे पुस्तकं अवेलेबल आहेत तर हे जे डिफरन्सेस आहेत हे लक्षात घेणं महत्वाचं आहे मग त्याच्याबद्दल एज्युकेशन अवेअरनेस असणं दोन्ही बायकांना आणि पुरुषांना आपण पूर्वी फिजिकल हेल्थ बद्दल बोललोय तुमचं हेल्थ एक फाउंडेशन आहे रिसेंटलीच माझ्याकडे एक कपल आलं की त्या बाईला सिव्हियर डायबिटीस इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीस आहे ओबेसिटी आहे हाय ब्लड प्रेशर आहे रिकरंट इन्फेक्शन आहेत वजायनामध्ये कायम ती दमलेली असते तिचं हिमोग्लोबिन नऊ ग्रॅमच्या वर कधी चढतच नाही जो तिचा नवरा आहे त्याला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे प्रीमेच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम आहे मध्ये मध्ये इरेक्शन पण जमत नाही कम्प्लिटली सेडंटरी दोघेही आय टी मध्ये काम करत असल्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत कम्प्युटर समोर बसलेले असतात कधी उठत नाही कधी त्यांनी वॉक घेतलेला नाही तर कधी सूर्य उदय किंवा आस्त बघितलेला नाही अशा कपल्सनी जर सेक्शुअल प्रॉब्लेमला ऍड्रेस करायचा प्रयत्न केला तर मेनोपॉजला पोचे त्यांच्या सेक्शुअल लाईफचं काय सांगायचं स्टोरी त्यांनी काही रिच एनरिचिंग एक्सपिरियन्सच नाही ठेवलेलं ना रेफरन्स म्हणून मग ज्या वेळेला ही बाय मेनोपॉज मध्ये जाईल जेव्हा तिचं डायबिटीस वर्स होईल ब्लड प्रेशर वर्स होईल हार्ट डिझीज सुरू होईल तर तिला काय सेक्शुअल एक्सपिरियन्स आहे ज्याच्यावरती रिलाय करेल की बाबा हा हे माझं परफेक्ट क्वालिटी ऑफ लाईफ होतं किंवा हे छान सेक्शुअल एक्सपिरियन्स होतं ज्याच्यावरती मी आता बिल्ड करू शकते किंवा ज्याच्यावरती एक रेफरन्स म्हणून मी रिलाय करू शकते ही जी तयारी आहे मेनोपॉज साठी ती वीस तीस वर्ष आधी सुरू होते तुम्हाला मेनोपॉजच्या वेळेला हार्ट डिझीजचा प्रॉब्लेम होऊ नयेचा त्रास होऊ नये तुमची ठिसूळ होऊ नयेत किंवा लघवीचा त्रास तुम्हाला होऊ नये ह्याच्यासाठी जी तयारी करायला लागते पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेसची मुलांना हँडल करायची बाउंड्रीज ठेवायची फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायची इंडिपेंडेंट व्हायची आपलं लाईफ गोल पर्पजेस लक्षात घ्यायची आपली हेल्थ ट्रॅकवरती आणायची ह्या सगळ्या जे गोल्स असतात हे तुम्ही ट्वेंटीज थर्टीज मध्ये करणं एक्सपेक्टेड आहे तरच तुम्ही जाऊन फिफ्टीजमध्ये ह्याचा ह्याचे बेनिफिट तुम्ही रीप करू शकाल तर पन्नाशीला पोच हार्ट अटॅक झाल्यावरती मग आता मी हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह करतो ही काही गोष्ट चुकीची नाही आहे पण मग तोपर्यंत तो तुम्ही तीस वर्ष घालवली ना ऑप्टिमल सेक्श्युअल इंटरॅक्शनची रिलेशनशिप बिल्डिंगची right. तुम्ही आता एका कपलचं अगदी अप्रोप्रिएट एक्झाम्पल दिलं तर लाईफस्टाईल मुळे अनेकांचं सेक्स लाईफ एक रुळावरनं घसरलेलं असतं तर असा जर सिनेरिओ बघितला आपण की आप पोस्ट मेनोपॉज जर समजा कपलनी ठरवलं की आता आपण सेक्सला पूर्ण विराम देऊ सेक्स करायचं नाही तर सेक्शुअली ऍक्टिव्ह असण्याचा ओव्हरऑल पुढच्या तुमच्या ह्याच्यावर काय फायदा होतो तुम्हाला वाईज ही हा एक खूप महत्वाचा मुद्दा बोलतोय आपण कारण आजच्या सेंचुरीमध्ये आजच्या काळामध्ये आपण मेनोपॉज uh, हा जो एज रेंज आहे साधारणपणे टू बहुत पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये हा एक महत्वाचा पंधरा वीस वर्षाचा जो टप्पा आहे ह्याला ह्याच्या पलीकडे आपण वीस तीस वर्ष जगणार आहोत करेक्ट तीस वर्ष आपल्या आयुष्याची कायम उतारत्या लेवललाच काढायची आहेत का hmm. हे डिसिजन आपण कधी घ्यायला पाहिजे तर आधी घ्यायला पाहिजे मग जेव्हा आपण सेक्शुअल लाईफ म्हणतो हा सेक्शुअल हेल्थ आणि सेक्शुअल वेलबीइंग आणि सेक्शुअल प्लेजर आपल्या क्वालिटी ऑफ लाईफचा एक इंटिग्रल भाग आहे अविभाज्य भाग आहे तो त्याच्यातनं काढता येत नाही जे इंटिमेसी एका कपल इंटरॅक्शनमधनं सेक्शुअल प्लेजरमधनं जो जॉय मिळतो जे आपल्या ब्रेनचे जे पॉझिटिव्ह इफेक्ट्स येतात ऑक्सिटोसिनमुळे इन्हान्स ब्लड फ्लोमुळे ते तर वेलबिईंगसाठी well खूप महत्त्वाचं आहे की आपण उठल्याबरोबर आपला दिवस किती छान जाणार आहे हा विचार करू शकतो हा त्या सेक्शुअल रिलेशनशिपच्या सॅटिस्फॅक्शनवरती पण अवलंबून असतो मग आपण सपोज फिजिकल इफेक्ट बघितले न ऍक्च्युअल जे इंटरकॉसचा जो ऍक्ट असतो तो बायकांसाठी तितकाच महत्त्वाचा असतो जितका पुरुषांना असतो आपल्या शरीरामधले जे ब्लड वेसेल्स एक्सपॅन्ड आणि कन्स्ट्रिक्ट होतात सेक्श्युअल ऍक्टिव्हिटीमुळे किंवा अराउझलमुळे त्या ब्लड वेसल्सची जी फ्लेक्सिबिलिटी असते ती पण तितकीच महत्त्वाची असते तुम्ही जी गोष्ट यूज करत नाही ती डिसअपिअर होते जर पुरुषांनी फोकस नाही केलं आपल्याला इरेक्शन येणं किंवा घालवणं आणणं आणि घालवणं जे आम्ही एक बेसिक ट्रेनिंग समजतो इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा अशा गोष्टींमध्ये तर त्या ब्लड वेसल्सला ट्रेनिंग लागतं डायलेट व्हायचं आणि कन्स्ट्रिक्ट व्हायचं त्या ब्लड वेसल्सची जी अबिलिटी असते डायलेट व्हायची आणि कन्स्ट्रिक्ट व्हायची ती ती काही गोष्टींवरती डिपेंडेंट असते नंबर वन तुमच्या लाईफस्टाईल चॉईसेसवरती सो स्मोकिंग नसणं डायबेटीस नसतं हाय ब्लड प्रेशर नसणं अल्कोहोल अब्युज नसणं ड्रग अब्यूज नसणं चांगलं लिव्हर असणं चाललं चांगलं थायरॉइड फंक्शन असणं ह्या सगळ्या काही क्रायटेरिया आहेत सेडंट्री नसणं ऍक्टिव्हिटी कार्डिओ कार्डिओवॅस्क्युलर फिटनेस असणं त्याला एन्डोमेटाबॉलिक फिटनेस असणं हे सगळ्या गोष्टी तुमच्या वॅस्क्युलर फिटनेसशी कोरिलेटेड असतात तुमचं व्हॅस्क्युलर फिटनेस चांगलं असलं तर तुमचं सेक्शुअल फिटनेस चांगलं असतात बायकांमध्ये पण ते तितकंच अप्लिकेबल आहे कारण की जोपर्यंत तुमच्या जेनेटल्सला किंवा इरोजिनस झोन्सला ब्लड फ्लो चांगला नाही आहे तोपर्यंत तो तुम्ही अराऊज होऊ शकत नाही तुम्हाला क्लेटरल ऑर्गॅझिम्स येऊ शकत नाही तोपर्यंत तुमचं तो वजायना लुब्रिकेट होत नाही तिथल्या एरियाची जी सेन्सिटिव्हिटी असते ती राहत नाही काही प्रमाणामध्ये मेनोपॉज नंतर ह्या गोष्टी आपण वजायनल इस्ट्रोजनी किंवा हॉर्मोन हो रिप्लेसमेंट थेरपीनी सॉल्व्ह करू शकतो पण बेसिक लाईफस्टाईल इश्यूजमुळे जर ब्लड वेसल्स डॅमेज होत असले डायबिटीस बीपी स्मोकिंग अल्कोहोल पोअर लिव्हर डिझीज पोअर थायरॉइड फंक्शनमुळे इन ॲक्टिव्हिटीमुळे सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे जर असले तर त्या त्या डॅमेजला तुम्ही नुसत्या औषधांनी रिकव्हर नाही करू शकत तर वजायनल इंटकोसमुळे वजायनल इंटकोसमुळे क्लिटरल स्टिम्युलेशनमुळे ती जी जागा आहे ती फ्लेक्सिबल राहते लवचिक राहते त्याला ब्लड फ्लो आलं गेल्याने तिथली जी सेल्युलर इंटेग्रिटी असते ती इम्प्रूव्ह होते रेग्युलर वजायनल इंटरकोसनी वजायनचे जे वॉल्स असतात ते स्टेबल राहतात इझिली फाटत नाहीत किंवा टेअर होत नाहीत पेल्विक फ्लोअर जी असते पेल्विक फ्लोअर मसल्स पण वीक होतात न वापरल्याने हे पण लक्षात घेणं महत्वाचं आहे आणि सारकोपिनी आपण जे म्हणतो म्हणजे आपल्या शरीराचे मसल्स वीक होणं हा जो प्रकार एजिंगशी रिलेटेड मुण, मुण, आहे तर पेल्विक फ्लोर मसल्समध्ये पण ते फायबर्स असतात ज्यांना एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात चांगला एक्सरसाइज बायकांसाठी इंटरकोर्स आहे ते मसल्स रेग्युलरली कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात ऑर्गॅझमच्या वेळेला म्हणजे नुसतं इंटरकोस न करणं पण ऍक्च्युली ऑर्गॅझम वरती फोकस करून ऑर्गॅझमचं एक्सपिरियन्स करणं हे क्लिटरल हेल्थसाठी पण महत्वाचे आहेत आणि वजायनल हेल्थसाठी पेल्विक फ्लोअरच्या हेल्थसाठी महत्वाचे आहेत पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्ट करणं रिलॅक्स करणं पेल्विक फ्लोअर रेग्युलेट करता येणं पाहिजे तसं ते तुमच्या पुढे जाऊन म्हातारपणी कॉन्टिनन्ससाठी खूप महत्वाचे आहेत कॉन्टिनन्स म्हणजे लघवी धरून ठेवता येणं संडास धरून ठेवता येणं या सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये महत्व आहे आता काय करायचं ज्या बायकांना सपोज पार्टनर नाही आणि इंटरकोस्ट नाही करताय तर ते आज आपल्या आपली अवेलेबिलिटी अॅक्सेबिलिटी इतकी इम्प्रूव्ह झाली तुम्ही सेक्स टॉय युज करू शकता ऍक्च्युली मॅडम पुढचा प्रश्न त्याच्यावरच विचारायचा होता की सेक्स टॉईजवर आपण एक सेपरेट एपिसोड केलेला आहेच पण मेनोपॉज नंतर सेक्स्युअलिटी हा विषय खूप महत्वाचा आहे या ह्याच्यात सेक्स टॉईजचा कसा वापर करता येऊ शकतो येस सेक्स सेक्सटोईज हे नंबर वन पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस किंवा ऑर्गॅझम एक्सपिरियन्स करण्यासाठी इंडिव्हिज्युअल म्हणजे सेक्शुअल ज्यांना पार्टनर नाही आहे दुसरं म्हणजे क्लिटरसच्या आजूबाजूच्या भोवती स्टिम्युलेशन करून तिकडची वॅस्क्युलर सप्लाय मेंटेन करणं जसं एजिंग होतं तसं तुम्हाला कमीत कमी दोन आठवड्यात नाही एकदा तरी एरिया तर ती एरिया स्टिम्युलेट करणं गरजेचं असतं नाहीतर काय होतं की ती जी स्किन आहे क्लिटरसच्या आजूबाजूची ती कडक ड्राय होत जाते आणि ती चिकटून लागते चिकटून राहते ला आणि चिकटल्यामुळे मग नंतर क्लेटरसला स्टिम्युलेट करून अराउज होणं किंवा ऑर्गॅझम एक्सपिरियन्स करणं डिफिकल्ट जातं कपल एक्सपिरियन्सला एनहान्स करण्यासाठी सुद्धा सेक्स टॉईचा वापर अप्रोप्रिएट आहे कारण कुठल्याही कारणामुळे सपोज आर्थरायटिस आहे जॉईंट पेन आहे दुखणं आहे तर तुम्ही स्टिम्युलेशनला तेवढा वेळ देऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल सपोज त्या बाईला मेनोपॉजच्या आधी वीस मिनिटं लागत असली अराऊज व्हायला तर कदाचित मेनोपॉज झाल्यानंतर तिथली एरिया ड्राय असल्यामुळे तुम्हाला अर्धा तास लागू शकत मग हाताने ती एरिया स्टिम्युलेट करणं कधी कधी टायरिंग होतं डिफिकल्ट होतं अनकम्फर्टेबल होतं तुम्ही टॉयची मदत घेऊ शकता त्याच्यासाठी हे सगळं लक्षात ठेवून आपल्याकडे जे टूल्स अवेलेबल आहेत त्याला कसं यूज करू शकतं हे, हे अवेअरनेस असणं खूप महत्वाचं अप करून नाही चालत राईट right. मला मॅडम एका पुस्तकात वाचलेलं आठवत आहे की मेनोपॉजमध्ये होत असलेल्या हार्मोन्सच्या सगळ्या उलथापालतीमुळे बायका या थोड्या ऍग्रेसिव्ह होतात चिडचिड्या होतात तर त्याच्यामुळे पुरुष त्यांच्यापासून दूर राहणं पसंत करतात पण दुसरीकडे मेनोपॉज नंतर बायकांमध्ये डिझायर वाढते तर या काळात कदाचित अँड्रोपॉजमुळे पुरुषांची डिझायर कमी झालेली असते तर कपल्सनी हा सुवर्ण मध्य नेमका कसा साधायचा ह्याला आपण म्हणजे आम्ही सेक्शुअल मेडिसिनमध्ये डिझायर डिस्क्रेपन्सी असं नाव वापरतो आणि डिझायर डिस्क्रेपन्सी या खूप गोष्टींनी कव्हर करत असतं नॉट जस्ट मेनोपॉज किंवा अँड्रोपॉज किंवा सिग्नस कुठल्याही कपलच्या लाईफमध्ये डिझायर डिस्क्रेपन्सी कधीही येऊ शकते कुठल्याही कारणांमुळे मग ती प्रेग्नेन्सी आहे डिलिव्हरी आहे लॅक्टेशन आहे बायकांमध्ये येणार कुठेतरी सर्जरी झालेली आहे हार्ट डिझीज आहे डायबेटीस आहे हाय ब्लड प्रेशर आहे मग मेबी काही लोकांना ऍक्सिडेंट झालेलं असतं त्याच्यापासून रिकव्हरी आहे फॅमिलीमध्ये ग्रीफ असतं पेरेंट्सला आपण लूज करतो किंवा पेरेंट्सच्या आपण कॅरमुळे एक्झॉस्ट झालेलो असतो तर अशा आपल्या लाईफ सर्कमस्टान्सेसमध्ये आपल्याला आपली सेक्शुअल लाईफ नॅव्हिगेट करावी लागते आणि त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग अवेअरनेस आणि एज्युकेशन ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात की लाईफ ला नॅव्हिगेट करताना आपण आपलं सेक्शुअल लाईफ एनरिच कसं करणार आहोत त्याची जी कमिटमेंट असते ती त्या कपलच्या डिस्कशनमध्ये आली पाहिजे कम्युनिकेशनमध्ये की आपल्याला आपलं लाईफ कसं हवं आहे आणि एक इम्पॉर्टंट रिसोर्स सांगेन मी ह्याच्यासाठी एक लाईफ बुक म्हणून असेसमेंट आहे माइंड व्हॅली नावाची कंपनी त्यांच्याकडे एक लाईफ बुक असेसमेंट म्हणून आहे ती जर असेसमेंट आपण घेतली त्याच्यामध्ये आपले जे इंटिमेट लव्ह लाईफ आहे त्याचे जे क्रायटेरिया आहेत ते पण आपण लिहू शकतो की मला किंवा आपल्या दोघांमध्ये हे जे इंटरनेट लाईफ आहे मला हे असं 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 घडून यायला हवं इतक्या इतक्या मध्ये या आपल्या आयुष्याच्या मध्ये तर जेव्हा तुमचं इंटेन्शन असतं कनेक्ट करायचं तेव्हा तुम्ही ह्या सर्कमस्टान्सेसला नॅव्हिगेट करणं तुम्हाला जास्त सोपं जातं मग ते अँड्रोपॉज असो किंवा मेनोपॉज असो किंवा मेनोपॉज मध्ये होणारे जे सायकोलॉजिकल चॅलेंजेस आहेत ते तुम्ही पर्सनली घेत नाही की आज माझ्या बायकोला चिडचिड होते कारण की तिचे पिरियड खूप हेवी आहे तिला अनिमिया आहे तिच्या पोटात खूप दुखत आहे तिला फायब्रॉइड तिला इतर कुठला तरी तास आहे तर तो इट इज नॉट माय फॉल्ट की तिला हा त्रास आहे हो आज तिची चिडचिड होतीये की काय तुला काही जमतच नाही मी तुला किती वेळा सेक्स म्हणलं तू अशी चिडचिडच करते असं म्हणण्यापेक्षा मी तुला काय सपोर्ट करू शकतो मला सांग प्लीज मी ह्याच्याबद्दल वाचलंय आणि माझ्या लक्षात आणि जरी ती त्याच्यावरनं चिडली की आता इतके वर्ष काही केलं नाही खवचटासारखं मला विचारता ब्ला 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 ब्ला, ब्ला असं जरी ती चिडून म्हणाली तरी सुद्धा ते समजून घेणं की हा ती हे ती म्हणत नाहीये हे तिचे जे आजार आहेत किंवा जे डिफिकल्टीज आहेत त्याच्या त्याचा हो आवाज आहे आणि सटनली आपण दोघांनी पण हे एक्सपिरियन्स केलेले मी जे पॉझिटिव्ह इंटेलिजन्सचा जो प्रोग्राम करते पीक्यू करते त्याच्यामध्ये आपले जे सो कॉल्ड सॅबोटोअर्स असतात ते आपल्याला कसं ट्रॅप करतात ह्या गोष्टींमध्ये अडकण्यासाठी इरिटेशन एम, एम्बॅरसमेंट एन्झायटीमध्ये किंवा साकॅझम मध्ये आपण स्वतःला डिफेंड करत असतो किंवा स्वतःला प्रोटेक्ट करत असतो एक फाईट फ्राईट मोडमध्ये असतो तर त्या आपल्या नर्वस सिस्टमला आपल्या बॉडीला सूद करण्यासाठी किती महत्त्वाच्या गोष्टी असतात आपल्या अगदी न्यूट्रिशनपासनं स्लीप हायड्रेशन आपले एक्सरसाइज मुवमेंट सनलाईट एक्सपोजर सकेड एन रिदम हे जे फाउंडेशनल गोष्टी असतात ते करणं खूप महत्वाचं असतंय मग त्या फाउंडेशनवरती रिलेशनशिपमध्ये नवरा बायकोनी किंवा कपलनी कनेक्ट करणं आणि एकमेकांना सूद करणं एकमेकांचं ह्या अप्स अँड मध्ये हात धरून जाणं हे ह्या सेक्शुअल रिलेशनशिपसाठी खूप महत्वाचं असतंय पण हे इंटेन्शन महत्वाचं आहे की आपण आपल्या सेक्शुअल रिलेशनशिप ह्या गोष्टींमुळे कॉम्प्रोमाइज होऊ देणार नाही मॅडम मेनोपॉज जवळ आला आहे किंवा मधून आपण जातोय न, कुटले -कुटले भर, <laughs> आ, तर अशा वेळेला प्रत्येक स्त्रीनं गायनेकॉलॉजिस्ट कडे जायला हवं का हा पहिला प्रश्न आणि दुसरं म्हणजे कुठले कुठले मुद्दे हे एस्पेशली त्यांना विचारायला हवेत जाणून घ्यायला हवं हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण की बहुतेक आपल्या देशामध्ये काही जगभर बायका डॉक्टरांकडे जात नाहीत की लास्ट आपलं मूल झालं त्याच्यानंतर काही झालंच नाही म्हणून आपण डॉक्टरांकडे गेलो नाही तर मेनोपॉज रिलेटेड जे हेल्थ इश्यूज आहेत या सगळ्या हेल्थ इश्यूजचा चा आपल्या सेक्शुअल रिलेशनशिपवरती आपल्या कपल रिलेशनशिप वरती इफेक्ट होतो ह्याचा अवेअरनेस पाहिजे प्रत्येक गायनकॉलॉजिस्ट ह्या गोष्टींबद्दल नेहमी अवेअर असतात असं नाही पण एक बाई म्हणून एक स्त्री म्हणून आपण आपल्या गायनाकॉलॉजिस्टला ह्या गोष्टी क्लॅरिफाय करण आणि त्याचा चेकअप करून घेणं आणि त्याचे सगळी साठी आपण एलिजिबल आहोत का हे विचारणं खूप महत्वाचं आहे तसंच पुरुषांनी सुद्धा त्यांच्या डॉक्टरांना भेटून पर्टिक्युलरली जर डायबेटिक असले हाय ब्लड प्रेशर असलं हार्ट डिसीज असलं तर आपली सेक्शुअल हेल्थ आणि सेक्शुअल वेलबिइंगचं जे डिस्कशन असतं ते ओपन करावं आणि त्याच्याबद्दल डॉक्टरांशी बोलावं हे पण महत्वाचं आहे तर बायकांनी काय काय नंबर वन जे टेस्ट असतात इन्व्हेस्टिगेशन असतात फॉर एक्झाम्पल हार्ट फोकस चेकअप आपण म्हणतो कारण की वॅस्क्युलर हेल्थ डायरेक्टली आपल्या सेक्शुअल हेल्थशी रिलेटेड असतात लघवीचं चेकअप स्टूल्सचं चेकअप खूप महत्त्वाचं असतं मग आपलं लिव्हर फंक्शन लिपिड फंक्शन डायबिटीस रूल आउट करणं आपले हार्ट रिलेटेड असे ई सी जी किंवा टू एको अशा गोष्टी चेकअप करणं बोन डेन्सिटी हाडांचं ठिसूळपणा न होणं हे चेकअप करणं एक गायनकोलॉजिकल एक्झामिनेशन कॅन्सर प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने आपण जे चर्विकल पॅप्समिया स्क्रीनिंग असतं ह्या गोष्टीं करणं अल्ट्रासाऊंड पेल्व्हिसची अल्ट्रासाऊंड हे टेस्ट ह्या टेस्टमधलं झालं मग दुसरी गोष्ट आहे प्रिस्क्रिप्शन किंवा मेडिकेशन तर आपले लाईफस्टाईल जे चॉईसेस असतात तो एक फाउंडेशन आहे ते कुठलंही औषध करेक्ट नाही करत म्हणजे तुम्ही वेळेवरती झोपणं करेक्टली खाणं प्रोसेस्ड फूड काढून टाकणं सनलाईट एक्सपोजर असणं तुम्ही रेग्युलरली एक्सरसाईज करणं तुमची मसल स्ट्रेंथ वाढवणं हे फाउंडेशन आहे हे तुमचे डॉक्टर वगैरेच वेळ घालवणार नाही तुम्हाला सांग हे तुमचं काम आहे हे तुम्ही केलं पाहिजे त्याच्यावर औषधं म्हणजे कुठली वजायनली इस्ट्रोजन तुम्ही एलिजिबल आहात का नाही हे शोधून काढणं त्याच्यामध्ये मेनोपॉज रेटिंग स्केल नावाची एक स्केल आहे त्याचा उपयोग करणं की तुमचे सिमटम्स तुम्हाला किती अफेक्ट करतात मग वजायनली इस्ट्रोजनच्या व्यतिरिक्त सपोज तुमचे बाकीचे सिमटम्स खूप सिव्हिअर असले तर सिस्टेमिक थेरपी मग त्याचा जो अप्रोप्रिएट डोस मेथड आणि डिलिव्हरी या तिन्ही गोष्टींचं जे डिस्कशन असतं त्याचे साईड इफेक्ट्सचं डिस्कशन असतात हे तू तुमच्या डॉक्टरांबरोबर झालं पाहिजे त्या डॉक्टरांच्या बरोबर तुम्ही करेक्ट फॉलोअप ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात आणि लुब्रिकंट्स वजायनल ड्रायनेस वजायनल मॉइश्चरायझर्स ह्याची माहिती करून घेणं आणि ते करेक्टली यूज करणं म्हणजे रिसेंटली मी एका मैत्रिणीच्याकडे गेले होते आणि तिला मी वजायनल इस्ट्रुजंट दोन वर्षापूर्वी प्रिस्क्राईब केलं होतं तिने ते विकतच घेतलं नव्हतं हो मग ती आता जाऊन म्हटली आता मला कधी कधी लघवीला त्रास होतो मी म्हणले ते वजायनल ड्रायनेस आहे त्याच्यासाठी हे बजायनल डिस्ट्रिशन उपयोगी आहे आणि त्याच्यामध्ये तुझ्या हेल्थमध्ये तुझ्या लाईफमध्ये त्याच्यासाठी काही कॉन्ट्राइंडिकेशन नाहीये तर तू ते युज कर तर दोन वर्षानंतर आता तिने युज करायला सुरुवात केली तर तोपर्यंत ती आहे परत कसं युज करायचं तर परत गायडन्स द्यावं लागतं तर तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं खूप महत्वाचं आहे की सपोज तुम्ही कुठली गोष्ट विसरली तर तुम्हाला संकोच नाही वाटला पाहिजे की अरेच्या डॉक्टर मी ना हे घेतलं नाही मी विसरले तुम्ही ऑनेस्ट असणं खूप महत्वाचं आहे तुमच्या डॉक्टरांच्या बरोबर प्रश्न विचारताना तसंच जर कपल इंटरॅक्शन मध्ये काही प्रॉब्लेम असला तर करेक्ट काउन्सिलर कडे जाऊन मॅरिटल इश्यूज सॉर्ट आउट करणं तुमची रिलेशनशिप इश्यूज तुमच्या सेक्शुअल इंटरॅक्शनला जास्त अफेक्ट करतात जोपर्यंत तुमचं रिलेशनशिप फाउंडेशन स्ट्रॉंग नसेल तोपर्यंत सेक्शुअल इंटरॅक्शन तुम्ही नेहमीच त्या एक्साइटमेंटनी एन्जॉयमेंटनी एक्सपिरियन्स करू शकता असं नाही आहे त्यामुळे तुम्ही किती लुब्रिकंट्स आणि मॉइश्चरायझर्स वापरले जर तुम्ही रागराग करून त्या इंटरॅक्शनमध्ये जात असला तर तुम्ही ते एन्जॉय नाही करू शकणार तर एका अप्रोप्रिएट काउन्सलरला मॅरेज मॅरेज काउन्सिलरला किंवा फॅमिली काउन्सिलरला भेटणं आणि काही रिलेशनशिप इश्यूज असले मनामध्ये तर त्याचं निरसन करणं जर मेल सेक्शुअल डिस्फंक्शन असलं वेदर इट इज इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा नवीन सुरू झालेलं इजॅक्युलेटरी प्रॉब्लेम्स असले तर त्याच्यावरती डॉक्टरांना भेटणं आणि ते सॉर्ट आउट करणं प्रॉस्टेटचं चेकअप आहे किंवा मग हार्ट डिझीज आहे डायबिटीज आहे हाय ब्लड प्रेशर आहे आपण मेडिकेशन बरोबर घेतोय की नाही आपले लाईफस्टाईल इश्यूज अड्रेस केलेत की के नाही परत प्रत्येक डॉक्टर तुम्हाला रिमाइंड नाही करणार की तुम्ही स्मोकिंग थांबवा अल्कोहोल अब्यूज थांबवा तुमचं लिव्हर फंक्शन डॅमेज आहे तुमचे लिपिड लेव्हल्स अबनॉर्मल आहेत तुम्ही प्रोसेस्ड फूड खूप खाताय तुम्ही खूप उशिरा जागरण करताय किंवा वेळेवरती झोपत नाही आहे तुमचं सनलाईट एक्सपोजर पुअर आहे तुम्ही सेनेटरी लाईफस्टाईल आहे तुम्ही एक्सरसाईज बंद केलं डॉक्टरांना बहुतेक डॉक्टरांना वेळ नसतो हे सगळं एक्सप्लेन करायला ही तुमची जबाबदारी आहे तुमचं हेल्थ फाउंडेशन ठेवणं हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे औषधं आपल्याला क्युअर करत नाहीत औषधं एक क्रच असतात ते आपल्याला वेळ देतात आपल्या लाईफस्टाईल सॉर्ट आउट करायला तर हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे आणि आज आपल्या सोसायटीमध्ये हार्ट डिझीज हायपरटेन्शन डायबिटीज इंडिया ह्या डिझीजेसचं कॅपिटल आहे आपण ज्या क्षणी लक्षात घेतो की इंडिया ह्या डिझीजेसचं कॅपिटल आहे त्या क्षणी आपल्याला कळायला पाहिजे की हे सगळ्या गोष्टींचा आपल्या सेक्शुअल लाईफवरती इफेक्ट असतो आणि सेक्शुअल प्लेजर हा आपला अधिकार आहे ते एन्जॉय करण्याचं आपली क्वालिटी ऑफ लाईफसाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे वेळच्या वेळेला डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावरती उपयोग घेणं औषधं सॉर्ट आऊट करणं काउन्सिलिंगची गरज असली तर ते करणं हे खूप महत्वाचं ठरतं ॲब्सोल्युटली एक्च्युअल प्लेजर हा प्रत्येकाचा अधिकार आहे राईट आहे right तो त्याच्यामुळे लाईफस्टाईल डिसीजमुळे तो राईट right, तुमच्याकडनं हिरावून घेतला जाऊ नये याची प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी आणि प्रत्येक कपलनी काळजी घ्यायला पाहिजे आणि मेनोपॉज हे पण त्याला काही एक्सेप्शन नाही आहे मेनोपॉजमध्ये जरी काही चढउतर होत असले हार्मोन्समध्ये किंवा तब्येतीमध्ये तर त्याच्यावर ओव्हरकम करणं खरंच शक्य आहे हे तुम्ही जे सांगितलंच सगळं त्याच्यावरनं खरंच पटतंय सो हे दोन्ही एपिसोड मला वाटतं की खूप महत्त्वाचे झाले मेनोपॉजशी रिलेटेड सो लिस्नर्सने आपले तुम्हाला जर एपिसोड आवडला तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्जमध्येही नक्की शेअर करा आणि आमचा चॅनलही नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारायला ऐकत रहा व्ही फॉर वॉजॅना पॉडकास्ट दिस पॉडकास्ट इज फॉर जनरल इन्फॉर्मेशन पर्पसेस ओनली It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.